शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तो थांबवण्यासाठी आणि शहरात खुनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करावी यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी शहरात येणाऱ्या ऑनलाईन नशेच्या गोळ्या, गर्भपात आणि वेगवेगळ्या अंमली पदार्थांमुळे हे गुन्हे घडत असून यावर पोलिसांनी कंट्रोल करावा अशी माहिती दिली आहे. काही गोष्टी सांगतो. आज मान्य पोलीस आयुक्तांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं. विशेषतः ऑनलाईन नशेच्या गोळ्या, त्यानंतर गर्भपाताचं मिशो नावाचं एक औषधी, बटन नावाच्या गोळ्या ह्या ऑनलाईन येतात. याच्यावर पोलिसांचं कंट्रोल नाही. हे ऑनलाईन अशा पद्धतीनं औषधी येणं बंद झालं पाहिजे. नशेखोरीच्या प्रमाणामुळे शहरामध्ये खुनाचे प्रकार वाढलेले आहेत. याविषयी दामिनी पथकाची संख्या वाढावी. त्याचप्रमाणे कॉलेज, क्लासेस या ठिकाणी सुद्धा गस्त वाढ व्हावी. फूड अँड ड्रगनीसुद्धा प्रभावी कारवाई करावी. या मागणीसाठी पोलीस आयुक्तांशी आम्ही चर्चा करायला आलेलो होतो. पोलीस आयुक्त सुट्टीवर असल्यामुळे तिन्ही शहराचे पोलीस उपायुक्त आमच्यासोबत अतिशय ही काही कोणाविषयी तक्रार नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कामात आणखी सुधारणा यावी या हेतूने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिसांना काही सूचना केल्या. त्यातल्या मेजॉरिटीला सूचना मान्य झाल्या आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आणखी कायदा सुव्यवस्था संभाजीनगरची प्रभावी होईल.